स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनल मध्ये. आजचा आपला टॉपिक, तुम्हाला काल सीईटी सेल कडून एक अपडेट आलाय. बऱ्याच जणांनी ती पीडीएफ ऑलरेडी बघितली असेल. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या पीडीएफची लिंक देतोय, तुम्ही ती चेक करा. कोणाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत, कोणत्या शिफ्टला किती मार्क्स मिळणार आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. बट त्याआधी एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळ्यांच्या मनात आहे की मी एखाद्या क्वेश्चनला म्हणजे मी पेमेंट केली नाही आहे किंवा मी ऑब्जेक्शन रेज केलं नाही आहे तरी पण मला त्याचे मार्क्स मिळणार का? हो, जर तुमच्या शिफ्टमध्ये एखादाही क्वेश्चन चुकला असेल तर तुम्हाला त्याचा मार्क्स नक्की मिळणार. पण त्यात अजून एक ट्विस्ट आहे, लक्षात घ्या. तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह केलेला पाहिजे किंवा अटेम्प्ट केलेला पाहिजे. आता त्या सीईटी सेलच्या नोटिफिकेशनमध्ये 4-5 कन्सेप्ट आहेत बघा, की नन ऑफ ऑप्शन इज करेक्ट, आन्सर की चेंज्ड, मोर दॅन वन ऑप्शन इज करेक्ट, इनकरेक्ट ऑप्शन्स, हे काय आहेत, कशाला तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, कशाला मार्क्स मिळणार नाहीत, हे मी थोडं पुढे एक्सप्लेन करतो. बट लक्षात घ्या, तुम्हाला मार्क्स मिळण्यासाठी तो क्वेश्चन अटेम्प्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बघितलं असेल बोर्डच्या एक्झाम मध्ये सुद्धा, जर क्वेश्चन चुकला तुम्ही तिथे क्वेश्चन नंबर जरी मेन्शन केला असेल तरच मार्क्स मिळतात, नाही तर मार्क्स मिळत नाही. सो त्याचे तुम्हाला आता तुमच्याकडे पीडीएफ आहे तर तुम्हाला लक्ष देईल की तुम्ही काय चेक केलंय काय नाही. ठीक आहे, आता मेन विषयाकडे वळण्याआधी, काल आपण मॉक टेस्ट घेतली होती 2021 बॅचच्या मुलांसाठी. त्यांच्या मॉक टेस्टसाठी खूप छान रिस्पॉन्स आलाय आणि त्यांना नेक्स्ट जी काय स्ट्रॅटेजी आहे ती मी या व्हिडिओच्या एंडमध्ये देईन. त्यांनी डायरेक्ट लास्टचे 4-5 मिनिट्स बघितले तरी चालतील, कारण हा विषय त्यांच्या रिलेटेड नाहीच आहे. ओके देन, बरं, मी हे कन्सेप्ट क्लिअर झाली तुमची की जरी तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नसेल किंवा रेज केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला मार्क्स मिळणार आहे आणि तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलेला पाहिजे. मोस्ट ऑफ द कॉल मी याचे रिसीव्ह करतोय कालपासून. त्यानंतर काही सीईटी सेलच्या पीडीएफ मध्ये त्यांनी सांगितलं की 791 ऑब्जेक्शन त्यांना रिसीव्ह झाले. त्यानंतर त्यांनी 469 त्यातले करेक्ट डिक्लेअर केलेत, करेक्ट आहेत ते ऑप्शन्स, आणि 322 त्यांनी म्हटले आहेत की रॉंग आहेत, म्हणजे ते आपण प्रूव्ह करू शकलो नाही. असं मला वाटतं की कोणता तरी क्वेश्चन आहे की जो क्वेश्चन म्हणजे त्यांच्याकडून चुकलेला आहे बट तरी सुद्धा त्यांनी त्याला मार्क्स अवॉर्ड केला नाहीये किंवा तो डिक्लेअर केला नाहीये चुकलाय म्हणून. मग मे बी एक असं म्हणू शकता की ज्याने ऑब्जेक्शन रेज केले तुमच्यापैकी, किंवा सपोज मी केले तर मी तो प्रूव्ह करू शकलो नाही, असं असू शकतं. बट लिव्ह इट, कारण त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय की आता इथून पुढे ते काहीही त्या चेंजेस करणार नाहीयेत. सो तीच अल्टिमेट लास्ट पीडीएफ आहे. सो मग त्यांनी पहिले बघा पीडीएफ मध्ये, ती पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली आहे मी, तरी त्यात एक बघा, नन ऑफ द ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे क्वेश्चन आहे बरोबर आहे बट चारीच्या चारी ऑप्शन चुकलेले आहेत, त्याला तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. जर तो तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलाय ना तर तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट केलेला असू द्या, तुम्हाला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. आन्सर की चेंज्ड, लक्षात घ्या बरेचसे क्वेश्चन होते की त्याचं करेक्ट ऑप्शन 4 होतं बट त्यांनी 1 ग्रीन केलेलं होतं. सो त्यांनी काय केलंय, आता त्याला 4 केलेलं आहे. सपोज 4 करेक्ट असेल तर ऑप्शन 4 त्यांनी ग्रीन केलंय. ज्यांनी ए केलं होतं मगाशी त्यांना मार्क्स असतील ते त्यांचे लेस होतील, आणि ज्यांनी 4 करेक्ट केलं होतं त्यांना ते मार्क्स मिळतील. मग इथे सगळ्यांना मार्क्स मिळणार नाहीयेत, लक्षात घ्या. आन्सर की चेंज्ड, जिथे जिथे म्हणलंय सगळ्यांना मार्क्स मिळणार नाहीयेत बट ज्यांचं ज्यांचं चेंज झालाय त्यांना मात्र त्याचे मार्क्स मिळणार आहेत. मोर दॅन वन ऑप्शन इज करेक्ट, म्हणजे असं काय झालंय की कोणता तरी क्वेश्चन आहे तिथे 2 आणि 2 दोन्ही, म्हणजे 2 आणि -2 दोन्ही उत्तर येतात असं काहीतरी आहे. सो क्वेश्चन राईट आहे, ऑप्शन राईट आहेत बट 2 उत्तर येतात. मग मुलांनी काय करायचं, कोणता सिलेक्ट केला तर मार्क्स मिळणार का? नाही, तो क्वेश्चन चुकीचाच ग्राह्य धरलाय आणि सगळेच मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. सो फुल मार्क्स तुम्हाला त्याचे मिळणार आहेत. आणि असं अजून एक पार्ट त्यांनी केलाय की इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट ऑप्शनचा अर्थ काय, की ऑप्शन जे त्यांनी 4 दिलेत ना त्याच्यात करेक्ट आन्सरच नाहीये. सो त्याला इनकरेक्ट ऑप्शन म्हणलंय. आता इथे क्वेश्चन चुकलाय वगैरे पण आहेत, पण मेन तुम्हाला मी सांगतोय इनकरेक्ट ऑप्शन म्हणजे काय, ऑप्शन चुकलेले आहेत. सो मग तुम्हाला पण त्याचा फुल मार्क्स मिळणार आहे. मग लक्षात घ्या, फुल मार्क कुठे नाही मिळणार आहे, आन्सर की चेंज्ड, जिथे जिथे आन्सर की चेंज्ड म्हणलंय तिथे फक्त ज्यांचं करेक्ट होतं त्यांनाच मार्क्स मिळणार आहे, तिथे सगळ्यांना मार्क्स मिळणार नाहीये. बट बाकीचे जे 3 केसेस सांगितल्या तिथे तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट केलाय ना तर तुम्हाला त्याचा मार्क्स मिळेल. आता तुम्ही तुमची काय करा, एवढी व्हिडिओ कम्प्लीट झाली की डिस्क्रिप्शन मध्ये जी पीडीएफ दिली आहे ना तिथे जा, चेक करा की तुमच्या बॅचचे किती क्वेश्चन कोणत्या सब्जेक्टचे चुकलेत आणि या 4 त्यांनी काय ऍक्शन घेतली आहे किंवा त्यांनी तिथे कोणता दुसरा वर्ड वापरलाय, ते वरून तुम्हाला लक्षात येईल की तुमचे किती मार्क्स इन्क्रीज होत आहेत. ठीक आहे, आता एवढं लक्षात ठेवा. बरेच जण म्हणतात की आता हा क्वेश्चन चुकलाय, मी माझ्या सरांना विचारलंय, टीचर्सला विचारलंय, त्यांचं पण म्हणणं की स्टील त्यांनी तिथे मेन्शन केलं नाहीये. बट
अजून सुद्धा त्यांनी स्पष्ट मेन्शन केलंय की तुम्ही इथे काहीही ऍड करू शकत नाहीयेत किंवा हीच फायनल पीडीएफ आहे. आता लक्षात घ्या, रिझल्ट फायनल मिळणार आहेत. आता तुम्हाला कळणार नाही की त्यांनी तुम्हाला काय मार्क्स दिलेत काय नाही, हे सगळं फायनल त्यांनी पीडीएफ मध्येच मेन्शन केलंय डिरेक्ट तुम्हाला. आता माझा असा अंदाज आहे की 20th येईल असं आहे किंवा बाय 28 म्हणलंय, म्हणजे थोडा आधी पण येऊ शकतो 27, 26. मग आता बरेचसे वेबसाईट्स आहेत कुठे कुठे तुम्हाला फेक न्यूज दिली जाते की उद्या रिझल्ट आहे, आज रिझल्ट आहे, त्यांच्या पर्सनल फायद्यासाठी ते देतात. सो मी तुम्हाला सांगतो, सजेस्ट करतो की अशा कोणत्याही व्हिडिओज तुम्ही बघू नका. व्हिडिओज असतील, चॅनल्स असतील, काय वेबसाईट्स असतील, कारण मध्ये मी बघितलं होतं गेल्या वेळेसचीच गोष्ट तुमच्या एनसरकीची, आदल्या दिवशीच रिलीज करून टाकली होती जनजागृष राजगुंतरी. चांगल्या चांगल्या वेबसाईट्स आहेत, बट तरी पण काही त्यांच्या पर्सनल म्हणजे फायद्यासाठी त्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही याच्यात बळी पडू नका. आणि काय होतं, तुम्ही तसं काहीतरी वाचता, मला फोटो पाठवता, मी लगेच जाऊन वेबसाईटवर चेक करणार, बट ते स्टील आपल्याला अपडेट येतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला अपडेट करेन. जशी मी तुम्हाला एन्सर कीला वेबसाईट म्हणून दिली होती की तिथे स्पष्ट लिहिलं होतं एन्सर की रिलीज्ड ऑर नॉट ऑर लिंक इन डिस्क्रिप्शन, तिथे एक लिंक होती फायनल म्हणजे तिथे जायची. तसंच मी तुम्हाला एक आता रिझल्टसाठी सुद्धा बनवून देतो इफ पॉसिबल. आता रात्री मला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक अवेलेबल असेल, नाही तर उद्या ती तुम्हाला अवेलेबल होईल. बॅच 2021 साठी आपण मॉक टेस्ट अरेंज केली होती तुम्हाला माहिती आहे काल डिफरन्शिएशनची. आता नेक्स्ट शेड्यूल काय, बरीच मुलं विचारत होती. मी आज चेक केलं, ऑसिलेशन चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, फिजिक्सचा आहे, तर त्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. बट 2 days तुम्हाला मी प्रिपरेशनला देतोय. मग प्रिपरेशन मी करून घेणार आहे का? नाही. युट्यूबर्स खूप आहेत, मोस्ट सह्याद्री ट्युटोरियल्स, महेश सर तुम्हाला माहिती आहे, त्यांनी व्हिडिओज ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्यांच्या कोणत्या व्हिडिओ बघायच्या त्या मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. लक्षात ठेवा, फर्स्ट ट्रेंड बघा. बघला म्हणजे काय होतं की एज्युकेशनल व्हिडिओ म्हणलं की पहिले 3 minutes बघतात आणि पुन्हा लिहित बघा ना. समजत नसेल तरी चेक करा, काही ना काहीतरी लक्षात राहील. आता मी हे म्हणत नाहीये की पूर्णच्या पूर्ण चॅप्टर एका दिवसात करा. मी तुम्हाला आज चॅप्टरचा काही पार्ट सांगतोय तेवढाच तुम्हाला आज करायचा आहे, कारण तो इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, मी जे सांगतोय तेच लिंक्स वापरा असं काही नाहीये. तुम्ही तुमचे म्हणजे फेवरेट टीचर्स वगैरे किंवा ट्युशन क्लासेस जिथून तुम्हाला शिकायचे शिकू शकता, बट या कन्सेप्ट तुम्ही आज क्लिअर केल्या पाहिजेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये उरलेला टॉपिक सांगेन किंवा उरलेला चॅप्टर सांगेन, या रिलेटेड डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हिडिओज देतोय, त्या तुम्ही चेक करा. लिनियर SHM फर्स्टच बीट आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM हा क्वेश्चन खूपदा विचारला जातो, सो इम्पॉर्टंटच ठरणार आहे बोर्डसाठी. ऍक्सलरेशन वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट ऑफ SHM हा पण क्वेश्चन खूपदा विचारला जातो बोर्ड्समध्ये सुद्धा, आणि याचे न्युमरिकल्स MHT CET मध्ये सारखे विचारले जातात. सो हे पण तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट पार्ट ठरणार आहे, आणि हे ज्यांना येईल ना त्यांना पुढचा चॅप्टर इझी जाणार आहे. सो थोडं कमीच आज मी तुम्हाला टार्गेट देतोय, छोटं टार्गेट देतोय, बट तुम्ही एवढंच टार्गेट करा. उद्या थोडंसं लेंदी टार्गेट असेल, रिवाइज करा, आणि आपण 22 नोव्हेंबरला याची टेस्ट घेणार आहोत. टेस्टचं फॉर्मॅट सेम असेल, 22 to 30 क्वेश्चन्स, टाइम असेल, स्लॉट्स असतील, जे तुम्ही आज म्हणजे कालच्या टेस्टमध्ये अटेंड केले तेच. बट रिझल्ट्स कालचे खूप बेस्ट होते. आय थिंक 160 स्टुडंट्सनी टेस्ट अटेंड केली आहे, त्यातले आय थिंक 6 to 7 स्टुडंट्सला 40 out of 40 मार्क्स आहेत. मग कोण आहेत ते? आदेश, अमोल राठोड, ॲना, सुशील अहिरे, मलमाल लाल, अथर्व पाटील, अभि, रत्नाकर पाटील आणि SK हे नावं आहेत, आणि हे टॉपर्स आहेत, त्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत. असं नाही आहे की ज्यांना कमी मार्क्स पडले त्यांच्यासोबत नाही आहे, तुमच्यासोबतही आहे. तुम्ही फक्त मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा दादा मला प्रॉब्लेम आहे, किंवा तुम्ही ग्रुप्समध्ये डिस्कस करा. व्हॉट्सअप ग्रुप तर आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक होऊन जे अजून सुद्धा कनेक्टेड नाही आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा कनेक्ट होऊ शकतात. मग मी काल रिझल्टमध्ये 3 झोन बनवले होते, ग्रीन झोन असेल, ऑरेंज झोन असेल, रेड झोन असेल. ग्रीन झोनची मुलं काय, जसं आपलं कोविडचं होतं, तुम्ही सेफ आहात, तुमचा स्कोर चांगला आहे, असाच तुम्हाला नेक्स्ट टेस्टला सुद्धा मेंटेन करायचा आहे, तुम्ही ग्रीन झोन मध्येच राहायचंय. ऑरेंज झोन सुद्धा मुलं तुम्ही पण, तुमचा पण स्कोर सॅटिस्फॅक्टरी आहे, बट तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि ग्रीन झोन मध्ये जायचं पुढच्या वेळेस टार्गेट ठेवा. आणि जे रेड झोनची मुलं आहेत, ठीक आहे, तुमचा अभ्यास थोडा कमी पडतोय, बट तुम्ही घाबरू नका, टेस्ट द्या. गेल्या वेळेसच एक उदाहरण सांगतो, एक आपल्याकडे स्टुडंट होता, फ्रॉम फर्स्ट डे त्याला मार्क्स 40 out of 1, 2, 3 खूप कमी असायचे. माझ्या मते महिना ते 1.5 महिना त्याला हेच मार्क्स होतं, मी नाव नाही सांगत आहे, बट त्याला हेच मार्क्स होते की असतील 8, 9, 10, 8, 9, 10, बट त्याला आज CET जेव्हा त्याचा स्कोर आलाय त्याला 135 मार्क्स आहेत. सो इम्प्रुव्हमेंट होते, फक्त कन्सिस्टंट तुम्ही राहिलं पाहिजे. मी जे टार्गेट देतोय ते कम्प्लीट करा. तुम्हाला व्हिडिओज बघायचे असतील डिस्क्रिप्शनमध्ये तेही रेकमेंड करतोय मी व्हिडिओज. तुम्हाला तुमचं काम आहे स्टडी करणं, तुम्हाला मॉक टेस्ट प्रोव्हाइड
करणं किंवा रेकमेंड करणं, तुमचे लेक्चर्स कोणते बघितले पाहिजे हे पण मी रेकमेंड करेन. फक्त तुम्ही अभ्यास करा, चांगल्यातला चांगला स्कोर तुमचा येईल. जसा या जुन्या मॉक टेस्टच्या मुलांचा आलाय, 2020 बॅचची मुलं, तुम्ही त्यांना आत्ता पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करतात, त्यांना विचारतात स्कोर किती आहे, ते तुमचे सिनियर्स आहेत, त्यांना विचारतात त्यातलं कोणी मॉक टेस्ट दिली आहे का, त्यांचा एक्सपिरियन्स बघा माझ्यासोबतचा. खूप छान मार्क्स आहेत त्यांना. मला आनंद आहे की सांगताना की आपल्या मॉक टेस्ट मधून 150+ स्कोर असणारे 200+ विद्यार्थी आहेत. आणि मुलंच किती होते आपल्या मॉक टेस्टला, 2000 to 3000 होते. यामधून एवढा बेस्ट स्कोर आहे. आणि 100+ तर सगळेच आहेत, मोस्ट ऑफ द माझे विद्यार्थी 100+ आहेत. काही असतील थोडे कमी, पण त्यांना पण चांगलं कॉलेज मिळणार आहे. सो तुम्ही पण टार्गेट ठेवा. आता असं झालं की सिलेबस अजून सुद्धा नेमकं सीईटी सेलनं क्लिअर केलेलं नाहीये. आपण लवकरच काहीतरी त्याचं पण बघूया की सीईटी सेल क्लिअर करते का नाही, बट तोपर्यंत आपण सगळा सिलेबस करूया. तोपर्यंत आपण काही स्किप नकोय जास्ती करायला. सो कालच्या पण टेस्टमध्ये मी काही खूप स्किप केलं नव्हतं. कालचे रिझल्ट ज्यांनी बघितली नाही त्यांची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. रिझल्ट सेक्शनमध्ये तुम्हाला तुम्हाला त्याचे रिझल्ट पण मिळतील. ठीक आहे, तर लक्षात आलं असेल तुमच्या की मॉक टेस्टचा शेड्यूल कसा असणार आहे. 22 नोव्हेंबरला तुमची नेक्स्ट टेस्ट असणार आहे. ज्यांना कमी मार्क्स पडले अजिबात घाबरू नका, तुमचा पण स्कोर इन्क्रीज होईल. फक्त अभ्यास सुरू करा. आता तुमच्या परीक्षा कधी आहेत काय आहेत अजून सुद्धा जरी शेड्यूल फिक्स नसला, बरेच जण म्हणतात की त्यांचं कॉलेज सुरू होणार आहे. आता काय कॉलेज सुरू होईल, पुन्हा बंद होतील, आता काय होईल आपल्याला माहित नाहीये. बट आपण कन्सिस्टंटली अभ्यास करूया. तुम्ही मला साथ द्या, तुम्ही अभ्यास करा, मॉक टेस्ट वगैरे बाकीची सगळी जिम्मेदारी माझी राहील. ठीक आहे, मग झोन्स तुमच्या लक्षात आला असेल, नेक्स्ट टेस्ट साठी प्रिपरेशन करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ 8:15 AM.